हॅलो एवरीवन वेलकम टू अरविसर्ज इंग्लिश सो स्टुडंट्स इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी एट स्टँडर्ड सेम इंग्लिश लेसन अ हिरोईन ऑफ द सी पार्ट वन तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अ हिरोईन ऑफ द सी हा एट स्टँडर्ड सेमी इंग्लिश लेसन बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यातील पार्ट वन हा बघणार आहोत या कम्प्लीट लेसनला मी दोन पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे त्यामध्ये त्यामधील हा पार्ट वन आहे लेट्स गेट स्टार्टेड अराउंड द रॉकी कोस्ट ऑफ इंग्लंड स्टँड मेनी लोनले लाईट हाऊसेस तर मित्रांनो ही जी स्टोरी आहे ही इंग्लंडमधली स्टोरी आहे आणि ही सत्य घटना आहे इंग्लंडचे रॉकी कोस्ट म्हणजे जो खडकाळ समुद्रकिनारा आहे त्यावर बरेच एक एकटे लाईट हाऊसेस तिथे आपल्याला बघायला मिळतात आता लाईट हाऊस म्हणजे काय तर दीपगृह दे आर लाईट्स शायनिंग अक्रॉस द सी वॉन सेलर्स ॲट नाईट ऑफ डेंजरस रॉक त्यांचा प्रकाश हा रात्रीच्या अंधारामध्ये दूरवरून समुद्रामध्ये जे सेलर्स म्हणजे खलाशी प्रवास करत असतात त्यांना वॉर्न करायचं काम करतो म्हणजे त्यांना सावध करायचं काम करतो ऑफ डेंजरस रॉक्स म्हणजे जे खडकाळ खडकं आहेत जे समुद्रामध्ये खडकाळ किनारे आहेत त्यांच्यापासून सेलर्सला सावध करायचं काम करतो कारण रात्रीच्या अंधारामध्ये त्यांना ॲक्च्युली दिसायचं नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा या ज्या शिप्स असायच्या म्हणजे जहाज असायचं ते त्या खडकाळ खडकांवर किंवा त्या किनाऱ्यावर टक्कर होऊन बुडून जायचं त्यामुळे अशा त्या किनाऱ्यांवर मोठमोठे लाईट हाऊसेस बांधले जायचे की त्यांना दुरूनच कळेल की इथे खडक आहे आणि ते दुरूनच आपलं जहाज जे आहे ते दूर म्हणजे दुसऱ्या दिशेने वळून निघून जाते वेन दे सी द लाईट्स सेलर टेक देअर शिप फार आउट टू सी जेव्हा हे सेलर्स म्हणजे हे खलाशी लाईट हाऊसचं लाईट बघायचे तेव्हा ते आपली जहाज दूर समुद्रामध्ये घेऊन जायचे बट सम टाइम्स फियर टॉम ड्रायव्ह uh, शिप्स ऑन टू द रॉक्स पण कधी कधी म्हणजे अतिशय भयंकर असे वादळं समुद्रामध्ये निर्माण होत असत आणि त्यामुळे जबरदस्तीने ते जे जहाजं आहेत ते किनाऱ्याकडे लोटले जायचे दिस इज द स्टोरी ऑफ अ ब्रेव्ह गर्ल अँड अ शिप ब्रेक ऑन द रॉक्स वन नाईट इन नाईन एटीन थर्टी एट ते ही तर ही गोष्ट आहे एका अतिशय साहसी मुलीची आणि एक शिपरेक शिपरेक म्हणजे काय तर जहाजबुडीची जे की अठराशे अडतीस सालच्या एका रात्री घडली होती ग्रेस डार्लिंग वॉज द डॉटर ऑफ अ लाईट हाऊस हाऊसकीपर तर ग्रेस डार्लिंग लाईट हाऊस हाऊसकीपरची मुलगी होती लाईट हाऊस हाऊसकीपर म्हणजे काय तर त्यांचं काम असते त्या लाईट हाऊसची देखभाल करणे शी हॅड लिव्ड ऑल हर लाईफ इन लोनले लाईट हाऊसेस अशा प्रकारे तिने आपलं संपूर्ण आयुष्य अशा एक एकट्या लाईट हाऊसेसमध्येच घालवलेलं होतं फार अवे फ्रॉम टाउन्स अँड सिटीज जे की गावांपासून शहरांपासून फार लांब असायचे देअर वॉज नॉट इवन अ विलेज निअर देअर होम त्यांच्या घराजवळ एक गावसुद्धा नव्हतं दे आर निअरेस्ट नेबर्स वे आर मेनी माइल्स अवे त्यांचे जवळपासचे शेजारीसुद्धा कितीतरी माईल्स कितीतरी मील दूर होते बट ग्रेस फादर वॉज अ वाईज अँड एज्युकेटेड मॅन पण ग्रेसचे वडील एक अतिशय हुशार व्यक्ती होते शिकलेले होते ह्यू बॉट ऑफ हिज चिल्ड्रन व्हेरी केअरफुली ज्यांनी आपल्या मुलांचं पालनपोषण खूपच काळजीपूर्वक केलेलं होतं ग्रेस अँड हर फा ब्रदर अँड सिस्टर्स वेअर वेअर ऑल टॉट टू रीड अँड राईट ग्रेस आणि तिच्या सर्व भाऊ बहिणींना तिच्या वडिलांनी लिहायला वाचायला शिकवलेलं होतं देअर फादर ऑल्सो टॉट डेम टू बी ऑनेस्ट अँड ब्रेव अँड अनसेल्फिश शिवाय तिच्या वडिलांनी सर्व मुलांना ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक ब्रेव्ह म्हणजे साहसी आणि अनसेल्फिश म्हणजे निस्वार्थी राहायला शिकवलेलं होतं म्हणजे चांगले संस्कारसुद्धा ग्रेसच्या वडिलांनी ग्रेस, ग्रेस आणि सर्व भावंडांवर केले होते वेन ग्रेस वॉज टेन इयर्स ओल्ड द फॅमिली वेन टू लिव्ह इन द लाँगस्टन लाईट हाऊस ग्रेस जेव्हा दहा वर्षाची होती तेव्हा त्यांची पूर्ण फॅमिली ही लॉगस्टन लाईट हाऊसमध्ये राहायला गेले दे आर न्यू होम वॉज ऑन सम वाईल्ड आयलँड नियर द ईस्ट कोस्ट ऑफ इंग्लंड त्यांचं नवीन घर एका वाईल्ड आयलँडवर होतं म्हणजे एका अतिशय दुर्गम अशा बेटावर होतं का इस्ट कोस्ट वर जे की इंग्लंडच्या एका ईस्ट कोस्टवर म्हणजे पूर्वेकडच्या समुद्र किनाऱ्यावर होतं द डार्लिंग चिल्ड्रन ग्रू अप हिअर सर्व डार्लिंग मुलं म्हणजे जे ग्रे सांतीचे भावंड आहेत इथेच लहानाचे मोठे झाले वेन दे वे आर ओल्डर दे लेफ्ट लोनली होम दे आर लोनली होम वन बाय वन अँड फाऊंड वर्क इन द सिटीज जेव्हा सर्व मुलं मोठे झाले तेव्हा एक एक करून त्यांनी ते आपलं जे लाईट हाऊसमधलं घर आहे ते सोडून दिलं आणि काम कामानिमित्त शहरांमध्ये निघून गेले ॲट लास्ट ऑल ऑफ देम हॅड लेफ्ट द लाईट हाऊस शेवटी सर्वच्या सर्व मुलं लाईट हाऊस सोडून गेले एक्सेप्ट ग्रेस ग्रेस शिवाय हू स्टेड ॲट होम टू हेल्प हर मदर अँड फादर एकटी ग्रेस मागे राहिली आपल्या आई वडिलांची सेवा करायसाठी त्यांची मदत करायसाठी शी हॅड नॉट ग्रोन व्हेरी टॉल शी वॉज ओनली अ लिटिल वुमन ती की फार उंच नव्हती एक छोटीशी लिटिल वुमनच ती दिसायची नॉट ॲट ऑल लाईक हर फादर हू वॉज मोर दॅन सिक्स फीट टॉल आपल्या वडिलांसारखी तर ती बिलकुलच नव्हती जे की सहा फूटपेक्षा जान जास्त उंच होते वन नाईट ऑफ सप्टेंबर सिक्स एटीन थर्टी एट अ टेरिबल स्टॉर्म वॉज ब्लोईंग एका रात्री सहा सप्टेंबर अठराशे अडोतीसच्या एक अतिशय भयंकर वादळ समुद्रामध्ये उठलेलं होतं ग्रेस वॉज युस टू स्टॉर्म ग्रेसला स्टॉर्मची सवय होती आता युस टू म्हणजे काय तर सवय असणे शी हर्सेल्फ वॉज वॉम अँड सेफ इन द बिग लाईट हाऊस ती स्वतः त्या अतिशय मोठ्या लाईट हाऊसमध्ये वार्म आणि सेफ होती म्हणजे सुरक्षित होती बट शी वॉज ऑलवेज अन अबाउट द पुअर सेलर्स हू वेअर ॲट सी इन द स्टॉर पण जे बिचारे खलाशी अशा वादळामध्ये समुद्रात अडकून पळायचे या सर्वांसाठी ग्रेसला कायम वाईट वाटायचं शी डीड नॉट नो दॅट अ टेरिबल थिंग वॉज हॅपनिंग दॅट नाईट आता ग्रेसला माहितीसुद्धा नव्हतं की त्या रात्री समुद्रामध्ये एक अतिशय भयंकर घटना घडत होती दॅट नाईट अशिप वॉज व्रेक्ड अपॉन द रॉक्स त्या रात्री त्या खडकांना आदळून एक जहाज जे आहे ते बुडून गेलेलं होतं ग्रेस अँड हर पॅरेंट्स डिड नॉट हिअर द साऊंड ऑफ द क्रॅश तर ग्रेस आणि तिच्या आईवडिलांना काही त्या क्रॅशचा त्या टक्करचा आवाज आला नाही द नॉईस ऑफ द विंड अँड द वेव्ज वॉज टू लाऊड कारण बाहेर वाऱ्याचा आणि लाटांचा आवाज एवढा मोठा होता की त्यांना क कुठलाही दुसरा आवाज ऐकू येत नव्हता दे कुड नॉट हिअर एनीथिंग एल्स बट अ शिप कॉल्ड फोर फार शेअर हॅट हिट द रॉक अ माईल अवे फ्रॉम देअर लाईटहाऊस त्यांना कशाचाच बाकीचा आवाज येत नव्हता पण एक शिप जिचं नाव होतं फोर फार शेअर जवळपास त्यांच्या लाईट हाऊसपासून एखाद मिलच्या अंतरावर ती दगडाला दगडावर आदळून बुडून गेलेली होती मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेअर ड्रॉन आणि त्यातले बरेचसे प्रवासी बुडू बुडालेले होते बट नाईन मेन अँड वुमन वी आर एबल टू क्लाईम्ब ऑन टू द रॉक पण त्यातले नऊ मेन अँड वुमेन म्हणजे पुरुष आणि स्त्रिया हे कसं तरी आपला जीव वाचवून जवळच्या खडकावर चढून बसलेले होते द बीन निअरली ब्ल्यू ब्ल्यू देम इन टू द सी पण वारा एवढा जोराचा वाहत होता की जवळपास ते कधीही समुद्रामध्ये बुडून मृत्यू म्हणजे मरण पाहू शकले असते ॲज दे क्लाईम टू द बेअर रॉक पण तरीही ते त्या उघड्या खडकाला चिटकून कसे तरी वाचून बसलेले होते इन द डिस्टन्स ते सॉ द वार्म लाईट ऑफ द लाईट हाऊस दूरवर त्यांनी बघितलं की त्यांना लाईट हाऊसचा प्रकाश दिसत होता बट म्हणजे त्यांना माहिती होतं की इथून आपल्याला मदत मिळू शकते बट ऑफकोर्स दे आर शाउट्स अँड स्क्रीम वी आर नॉट हर्ड पण नक्कीच त्यांचे शाउट आणि स्क्रीम्स स्क्रीम जे आहेत त्यांचा आवाज त्यांचं ओरडणं हा त्या लाईट हाऊसपर्यंत पोचू शकत नव्हता ऑल नाईट डे क्लंग दे आर इन द स्टॉर्म आणि रात्रभर ते तसेच त्या वादळामध्ये आपला जीव मुठीत धरून त्या दगडावर बसून होते तर मित्रांनो हा होता पार्ट वन ऑफ द हिरेन ऑफ द सी आता या पुढे स्टोरीमध्ये काय झालं हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघू आय होप सर्वांना हा लेसन खूप चांगल्या प्रकारे समजला असणार समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आय विल सीन अनदर व्हिडिओ देन टेक केअर गुड बाय